भाजपा द्वारा मुंबई जागर यात्रा का शुभारंभ। भाजपा नेता आशीष सेलार के नेतृत्व में बांद्रा से हुई शुरुआत। भाजपा द्वारा मुंबई में जागर मुंबई यात्रा की शुरुआत की गई है, जिसकी शुरुआत मुंबई के बांद्रा से की गई। पहली जनसभा बांद्रा पूर्व विधानसभा में हुई, जिसमें भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष सेलार, सांसद पूनम महाजन, मुंबई प्रदेश महामंत्री संजय उपाध्याय और बड़ी संख्या में भाजपा के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। इस कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों द्वारा झांकी निकाली गई। उस दौरान राम लक्ष्मण सीता हनुमान और कई झांकी निकाली गई। मीडिया से बातचीत के दौरान आशीष सेलार ने विपक्ष पर बेहद तंज कसा। ब्यूरो रिपोर्ट सब नेशनल मुंबई। यात्रा तुम्ही पहिल्यांदा काढता आहात आणि ती बांद्रा पूर्व या विधानसभेमध्ये आणि नजीकच मातोश्री आहे, जे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे। ही जागर यात्रा नक्की नेमकी कशासाठी काढली जाते? जागर मुंबईचा ही यात्रा मुंबईकरांसमोर वाढून ठेवलेले प्रश्न, मुंबईकरांच्या खिशातून घेतलेल्या कररूपी पैशातला भ्रष्टाचार आणि मुंबई आणि मुंबईकरांना अशांत आणि असुरक्षित करणाऱ्या सगळ्या शक्तींना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं संरक्षण, या सगळ्या भूमिकांच्या विरोधामध्ये पूर्ण मुंबईकरांसमोर मुंबईकरांच्या हिताचा जागर हा आम्ही सुरू केलाय। ज्यांनी मुंबईकरांना असुरक्षित करायचं ठरवलंय, अशांत करायचं ठरवलंय, अविकसित केलंय, त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या निवासस्थानाजवळूनच हे सुरू करणं आवश्यक आहे आणि म्हणून यात्रा आम्ही सुरू केली आहे। या यात्रेला मिळणारं अभूतपूर्व एका अर्थाने मुंबईकरांचा प्रतिसाद आम्हाला आशीर्वाद रूपाने मिळतो आहे। धन्यवाद।